नमस्कार, मी विशाखा। विशाखाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण फरसबी, श्रावण घेवडा, डेडियाची शाई अशी विविध नावं आहे त्या भाजीला। ती भाजी कशी करायची ते आपण पाहणार आहोत। आणि ती भाजी अतिशय पौष्टिक असते आणि ह्यामध्ये प्रोटीन्स पण भरपूर असतात आणि कॅल्शियम सुद्धा भरपूर असते आणि ह्यामध्ये ए आणि सी जीवनसत्व असते, त्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक अशी आहे। आणि ती आपण जर व्यवस्थित केली तर ती पचायला सुद्धा हलकी आणि छान आहे भाजी। श्रावण महिन्यात भरपूर ही भाजी अवेलेबल असते मार्केटमध्ये। तर ही भाजी श्रावण घेवडा अगदी सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळात कशी करायची ते आपण पाहूया। तर इथे मी 5 किलो श्रावण घेवडा घेतलेला आहे। ह्याला फरसबी असंही म्हणतात किंवा दिडग्याच्या शेंगा असंही म्हणतात। तर किती छान आहेत बघा, ह्या कोवळ्या आहेत एकदम अगदी। आणि ह्या मी आता चिरून नाही घेणार, तर असे हे दोन्ही साईडची आपण हे टोकं काढून टाकायची आणि ह्या मस्त अशा बारीक अशा मोडायच्या, म्हणजे ह्याच्यामुळं कसं आपली भाजी खूप टेस्टी होते। चव अशी म्हणजे आपण कट करून अशी चवदार नाही होत भाजी, तर असे हे तुकडे करायचे हातानं, आपण विळीनं किंवा सुरीनं नाही चिरायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, भाजी खूप छान होते। आणि आता ह्या सगळ्या मी शेंगा अशा ह्या मोडून घेणार आहे। हे पहा इथे मस्त हे शेंगा मी अशा मोडून घेतलेले आणि ह्याची जी कडीची टोकं वगैरे होती ही अशी काढून टाकायची दोन्ही साईडची आणि ह्या मोडून अशा घेतले। तर ह्या स्वच्छ धुऊया आपण आणि मग आपण त्याची भाजी कशी करायची ते बघूया। तर आता ह्या शेंगा मी स्वच्छ धुतलेल्या आहेत, इथं बघू शकतात मी। आणि खूप छान ह्या जवारी आहेत, चपट्या ज्या असतात शेंगा त्या खूप चवीला असतात, तशाच घ्यायच्या। आणि इथं मी तव्यामध्ये थोडस तेल घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण ह्या शेंगा की नाही भाजून घेऊया, कारण ह्या शेंगा पकायला जड असतात, म्हणजे ह्या शेंगानी थंडी होते ज्या, त्यामुळे ह्या चांगल्या आपण तेलावर भाजल्या की आपल्याला पकायला त्या हलक्या जातात। थोडस तेल घातलं मी, तेलावर आपण चांगल्या अगोदर परतून घेऊया म्हणजे त्या हलक्या होतील। अशी छान काळे डाग पडेपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत सगळ्या। छान शेंगा आपली भाजलेले डाग पडलेले शेंगाला, म्हणजे कशी थंडी असते ह्या शेंगाला भरपूर, त्यामुळे जड जाते पचायला। आपण जरा परतून घेतलं तेलावर चांगलं की मग हलकी होते चांगली। आणि मुद्दा मी लोखंडी तव्यामध्येच मी ही परतलेली आहे आणि लोखंडी तव्यामध्ये खूप टेस्ट लागते। आणि आता आपण हे काढून घेऊया। तर इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये खूप टेस्ट होते भाजी एकदम। तर त्यामध्ये एक मोठी पळी मी तेल घातलेलं आहे आणि त्यावर थोडीशी मोहरी टाकून घेऊया, थोडीशी जिरे आणि एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे इथं। भाजी ही सगळी खूप छोटी आहे, बघूया आता त्यामध्ये भाजी मागते काय। गॅस मोठा करूया, छान आणि आता ह्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया। चांगली परतून घेऊया तेलावर आणि आता आपण शेंगा भाजलेल्या आहेत चांगल्या, आणि त्यानंतर आपण बाकीचं साहित्य टाकू शकतो। इथं थोडस आलं आणि लसणाची पेस्ट आहे, ती यामध्ये घालूया, परतून घेऊया। Thank you.
मस्त भाजी होणार आहे, एकदम अगदी खूप चवदार होणार आहे। आणि यामध्ये आता आपण मी छोटासा टोमॅटो घेतलेला आहे, तरी घालूया यामध्ये आणि छान असं परतून घेऊया। वास आत्ताच खूप छान सुटलेल्या भाजीचा, आलं लसणाची पेस्ट घातल्यामुळं खूप भाजी टेस्ट होणार आहे ही। आणि ह्या भाजीला मोठीच चव असते, तुम्ही फक्त कांदा तिखट मीठ घालून जरी भाजी परतली तरी खूप छान होते भाजी ही। थोडस किंग झाली आहे, हिंग घालायचं विसरली मी, तेला तळायला पाहिजे होता खर तर। तो थोडीशी अडचण वाटते पण लोखंडी कढई खूप अतिशय सुंदर चव येते, त्यामुळे मी ही कढई घेतलेली आहे। थोडी अडचण होणार पण असू दे, भाजी खूप चविष्ट होणार आहे ही। आणि आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, मसाला तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। परतून घेऊया आपण म्हणजे आपलं तिखट मिठाचं पाणी सुटेल ह्याला चांगलं, आणि त्यामध्येच आपली भाजी शिजून जाईल। चांगलं परतून थोडा वेळ झाकून ठेवूया आपण। थोडीशी आपण इथं धने आणि जिरे पावडर मिक्स केलेले घातले थोडी आपण, म्हणजे आणखी छान टेस्ट येईल आपल्या भाजीला। चांगले आता परतून घेऊया आणि मंदाचेवर त्याला एक वाफ देऊन घेऊया आपण। एकदा मी परतली भाजी, अशी मस्त झाली भाजी आपली। आणि आता आपण इथं मी थोडासा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तर हा पूर्ण मी नाही भाजलेला, अर्धे कच्ची शेंगदाणे भाजून हा जाडसर कूट करून घेतलेला आहे, तर तोही यामध्ये घालूया आपण आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी अजिबात इथं मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, पूर्ण आणि पूर्ण वाफेवर ही भाजी मी शिजवलेली आहे, तुम्ही बघू शकता खूप छान आहे। आणि अगदी थोडंसं नंतर वाटलं तर मी अगदी थोडासा पाण्याचा ह्याच्यावर हपका मारणार आहे, त्यासाठी मी इथं पाणी थोडंसं मी ह्या प्लेटमध्ये घालून ठेवणार आहे, वाटलं तर आपण थोडं नंतर घालू त्याच्यावर। तर थोडंसं पाणी घालूया आपण, जास्त पाणी पूर्ण वाफेवर शिजली की भाजी खूप चविष्ट होते। अजूनही ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीच आहे, कारण की थोडंसं आपण पाणी दिलं आहे, प्लेटवर ठेवलेलं आहे ते, जास्त नाही घालायचं अगदी थोडंसं, म्हणजे फार अशी ड्राय वाटायला नको आपली भाजी, किती मस्त दिसते अगदी, बघूनच तोंडाला पाणी सुटते। आणि छान शेंगदाण्याचं कूट पण मिळून आलेलं आहे, ते पण कुठं लागलेलं नाही आहे। शेंगदाण्याचं कूट म्हणून तुम्ही ही भाजी करा, अप्रतिम लागते भाजी। आणि आता ह्यावर थोडस खोबरं घालूया आपण, तुम्ही स्किपिंग करू शकता। आणि थोडीशी कोथिंबीर घालूया, मस्त अगदी झालेली आहे भाजी आपली, बघा किती सुंदर कलर पण छान झालेले आहे, खूप टेस्टी पण झालेले। तर आता आपण ही सर्व करूया। तर आता इथं आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे, भाकरी सोबत अतिशय सुंदर ही भाजी लागते, तुम्ही नक्की करून पहा आणि खूप टेस्टी होते। लोखंडीची कढई जर तुमच्याजवळ असेल तर आवर्जून त्यातच करा भाजी, मी तर सांगेन। तर अशी खूप सुंदर आहे भाजी, तुम्ही नक्की करून पहा। आणि
अशा छान छान रेसिपी आपल्या घरच्यांना खाऊ घालण्यासाठी विशाखाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरचं खा, हेल्दी राहा.